नमस्कार, मी विश्वास रुक्की. आजच्या विश्वासमत या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईविषयी बोलूया. धारावी बचाव समिती यांची मीटिंग मुरुडला झाली, पण या मीटिंगमध्ये मुंबई शहरातले अनेक प्रश्न हाताळणाऱ्या अनेक ज्या समित्या आहेत, मग ते कुर्ला डेअरीच्या संदर्भात असो, आरे गवळीवाड्याच्या संदर्भात असो, तिथली जी काही वनजमीन हिसकावून घेतली सरकारने आणि तिथे मेट्रोचा डेपो उभा करण्यासाठी पर्यावरणवादी जे झगडत आहेत त्यांची समिती असो, अशा मुंबईमध्ये विविध प्रश्नांमध्ये लढणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटना एकत्र आल्या. आणि आता प्रश्न असा आहे की धारावी बचाव का मुंबई बचाव, आणि धारावी बचाव ही घोषणा जी घेण्यात आली त्या घोषणेमागे महाविकास आघाडीचे शरद पवार साहेबांचा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, त्या ठिकाणी वर्षा गायकवाड ह्या अध्यक्ष आहेत मुंबईच्या, आणि उद्धव ठाकरे या तीनही पक्षाच्या आणि इंडिया अलायन्स मधल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एक मोठा मोर्चा काढला होता. आणि त्यावेळेस मी एक असा व्हिडिओ प्रस्तुत केला होता मॅक्स महाराष्ट्राकडून की प्रश्न केवळ धारावी बचावचा नाही आहे, तर संपूर्ण मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई हा जो काही MMRDAचा एरिया आहे हाच खरा म्हणजे अदानींना गिळंकृत करायचा आहे. किंबहुना मुंबईचा पोर्ट म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट, सिव्हिल एव्हिएशन त्यांच्याचकडे आहे, JNPT त्यांच्याकडे आहे, आणि या संपूर्ण वाढवण मंदिरामध्ये त्यांचा मोठा स्टेक आहे. मुंबईच्या मेट्रोमध्ये ते घुसू पाहत आहेत, मुंबईच्या रेल्वेच्या आसपासची अनेक जमिनी त्यांना लीजवरती देण्याचं काम सुरू आहे. आणि अशा ह्या कालखंडामध्ये केवळ प्रश्न धारावी बचावचा नसून तो MMRDA बचाव असाच खरा असला पाहिजे. आणि आज मुलुंडला जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आता मुंबई बचाव हा एक मुख्य धारेचा प्रश्न निवडला आहे, त्याबद्दल त्यांचं स्वागत करायला पाहिजे. मुंबई बचाव अंतिमतः ते MMRDA बचाव अशीच घोषणा करावी लागेल. मुंबई बचाव का? कारण मुंबई ही विकली जाते आहे. मुंबई ही अदानी आणि अंबानी सारख्या काही मूठभर उद्योगपती आणि अनेक बिल्डर्स यांना विकली जाते आहे. ही प्रक्रिया खरी अनेक वर्ष सुरू आहे, पण जनतेला या प्रश्नाची कल्पना कितपत आहे हाच खरा प्रश्न आहे. जनता आपल्या प्रश्नांभोवती फिरते आहे की माझ्या रोजगाराचं काय, माझ्या घराचं काय, महागाईचं काय, महिलांना आशा वर्कर्स असोत, अंगणवाडी वर्कर्स असोत, मोलकर्णी असोत, कंत्राटी कामगार असोत, आज या सगळ्यांना कुठेही 10 ते 15 हजारच्या आतच त्यांचं उत्पन्न आहे. परंतु मुंबई शहरामध्ये त्यांचं जीणं हे इतकं अवघड आहे आताच्या परिस्थितीमध्ये. मुंबईच्या 2 कोटी लोकसंख्येमध्ये कष्टकरी जे लोक आहेत हेच 90 ते 95% आहेत. मूठभर श्रीमंत, काही शेकड्यांमध्ये श्रीमंत यांच्या हातात मुंबईची अफाट संपत्ती एकवटलेली आहे, आणि ती मुंबई ही आता कॉर्पोरेट भांडवलांची आहे. अदानी आणि अंबानी ही दोन नावं आपल्याला माहिती आहेत, परंतु या मुंबईचे अनेक लचके तोडून त्यांना अधिक श्रीमंत बनवणं याकरता या ठिकाणची वित्तीय व्यवस्था आणि होय प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारं सरकार हे पूर्णपणे उद्योगपतींच्या दिमतीला उभं आहे. आणि म्हणून धारावी जेव्हा अदानींना सोपवण्यात आली तेव्हा प्रश्न 17 मार्चला शिवाजी पार्कची मीटिंग झाली, 16 मार्चला राहुल गांधींचं एक पहिलं भाषण झालं ते तेजपाल सभागृहामध्ये, आणि शिवाजी पार्कला 17 मार्चला त्यांनी खणखणीत आवाज दिला जसा त्यांनी लोकसभेमध्ये लीडर ऑफ द अपोजिशन झाल्यानंतर जो आवाज दिला, भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी तरातरा फाडला. बजेट सेशन आता 23 जुलै पासून आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा किंवा NDAचा हा जो काही प्रो कॉर्पोरेट म्हणजे मोठे उद्योगपती आणि मोठे बिल्डर यांच्या हिताचंच आर्थिक धोरण हे सगळ्या बजेटमध्ये गेल्या 10 वर्षात दिसले, याही बजेटमध्ये दिसेल. त्या ठिकाणी 17 मार्चच्या भाषणामध्ये राहुल गांधी म्हणाले की धारावीचा लचका तोडण्याचं काम या सरकारमार्फत, कारण ते सरकारने अदानीला
सादर केलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्याची एकूणच शहानिशा होऊन काही न होता जमीन मात्र हस्तांतर होते आहे, जमीन मात्र हस्तांतर होते आहे. धारावीसाठी सरकार पूर्णपणे कामाला लागलेलं आहे आणि त्यामुळे धारावीच्या जनतेला विस्थापित करण्याचं काम, मग ती मुरुंडला जागा घ्या, तिथे त्यांची विस्थापितांची जमा. आणि हे करताना धारावीच्या लोकांना विस्थापित करणे याचा अर्थ काय? राहुल गांधीचे भाषणामध्ये एक ठळक मुद्दा होता, धारावीची क्षमता लोकांना जगवण्याची आहे. त्या ठिकाणी घरोघर छोटे छोटे एसएमईज चालतात. किंबहुना त्यांनी चीनमधल्या शांझिन या शहराचं उदाहरण दिलं. दुसरं, शांझिन बनण्याची क्षमता त्या धारावीमध्ये आहे. लाखो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो आणि त्या ठिकाणी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्माचे आणि सर्व जातीचे लोक आपला व्यवसाय तिथे शोधण्यासाठी येतात आणि तो व्यवसाय त्यांना मिळतो. कष्टकऱ्यांचा हा धारावी हा एक मोठा, छोट्या उद्योगांचा एक मोठा कारभार त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी अनेक एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्री चालवण्याची क्षमता त्या छोट्या उद्योगांमध्ये आहे, याचं वर्णन राहुल गांधींनी शिवाजी पार्कच्या सभेतून केलं. ते अत्यंत घणाघाती भाषण होत. संविधानाचा बचाव, कामगारांच्या हक्काचा बचाव, शेतकऱ्यांच्या हक्काचा बचाव आणि ही मुंबई, या उद्योगपतींपासून मुंबई अदानी आणि अंबानीपासून आपण वाचवली पाहिजे. पण छोटे उद्योग हाताळणारे जे लोक आहेत यांचाही बचाव केला पाहिजे, त्याचा रोजगार वाचवला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. मुंबई बचाव, मुंबई बचाव समितीचं काम हेच खरं असलं पाहिजे. मुंबईमध्ये कोट्यवधी रोजगार आहे, तो असंघटितांचा आहे. त्यामुळे इथे शहरी असंघटित आणि शहरी गरीब यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्यांना राहायला घर नाही, त्यांना पुरेसा व्यवसाय नाही, ते असंघटित आहेत. जगण्याकरता त्यांचा संघर्ष चालू आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1 मे 1960 नंतर ही संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कामगारांनी केलेली आहे, उद्योगांनी त्याचा मलिदा निर्माण केलेला आणि तो लाटलेला आहे. या ठिकाणी लीजवरच्या जमिनी ज्या महाराष्ट्र सरकारच्या आधी सुद्धा सरकारने दिल्या आणि त्या महाराष्ट्र सरकारने चालू ठेवलं, कारण का उद्योग वाढल्याशिवाय रोजगार वाढणार नाही. उद्योग वाढीसाठी ज्या लीजवरच्या जमिनी दिल्या ते कारखाने आता बंद पडलेले आहेत. बंद कारखान्याने बंद गिरण्या या मुंबईतल्या शेकडो गिरण्या बंद पडलेल्या गेल्या 40-50 वर्षात आणि त्या खालची सरकारची जमीन जी कमाल जमीन धारणा कायद्याखाली आहे 1970 तो कायदा जरी मोडला तरी 2014 साली धर्माधिकारी साहेबांच्या बेंचने जो मुंबई निवाडा दिला त्याच्यामध्ये ही सरकारने जमीन परत घेतली का? लीजवरची जमीन ती घेतली पाहिजे आणि ती घेऊन परवडणाऱ्या घरांकरता ती जमीन दिली पाहिजे हे त्यांच्या निवाड्यातलं प्रमुख सूत्र आहे. आज तो प्रश्न तमाम परवडणाऱ्या घरांसाठी लढणाऱ्या होय 1.5 कोटीहून जास्त लोकांना, ते भूमिपुत्र असून, मुंबईकर असून, मराठी असून, त्यांना त्यांच्या मालकीचं घर नाही कारण जमीन उपलब्ध नाही. जमीन कुठे आहे? ती बंद गिरण्या, बंद कारखाने यांनी व्यापली आहे आणि अर्थातच व्यापक प्रमाणात झोपड्यांनी व्यापलेली आहे. त्या झोपड्यांच्या जागी झोपडपट्टी निर्मूलन योजना म्हणून सरकार बिल्डरांच्या मार्फत अनेक टॉवर्स उभे करते, ते मोठ्या भावाने 3 कोटी, 5 कोटी, 25 कोटी या भावाने विकतात आणि 1-2 टॉवर हे 370 स्क्वेअर फुटाची काही घरं कामगारांसाठी देणं, अशा तऱ्हेचा तो झोपडपट्टी पुनर्निवास योजना. पण याच्यामध्ये त्या सिमेंटच्या झोपड्यात बनतात, कामगार तेही विकून निघून जातात कारण ती राहण्याच्या लायकीची नाही. मेट्रोच्या निमित्ताने कुलाव्यापासून ते दहिसरपर्यंत मुंबई खंडली गेली आहे आणि कुलाव्यापासून ते पार मेरा रोड पर्यंत मुंबई खंडली गेलेली आहे. लोक विस्थापित होत आहे, रोजगार विस्थापित होत आहे, दुकानं बंद होत आहे आणि मुंबई फक्त मोठ्या उद्योगपतींसाठी मोठे फ्लायओव्हर्स ह्या विकासाच्या कल्पना झालेल्या आहेत. फायनान्शियल सेंटरच्या ऑफिसेस, मोठे टॉवर्स, म्युच्युअल फंडांच्या ऑफिसेस, अशा तऱ्हेचं एक नवीन मुंबई, ही वित्तीय मुंबई वाढते पण त्या ठिकाणी रोजगार वाढत नाही. मुंबई कामगारांकडून हिसकावून घेऊन उद्योगपतींनी आपल्या ताब्यात ठेवण्याकरता राज्यकर्त्यांना आपले गुलाम बनवलेले आहेत आणि गेल्या 10 वर्षामध्ये
धारावी बचाव आंदोलनाचं महत्व हे आहे. धारावी तर वाचलीच पाहिजे, पण धारावी बचावच्या निमित्ताने आता जे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत, पक्षभेद विसरून, होय, महाविकास आघाडी आणि महाविकास युतीचे अनेक कार्यकर्ते या मुंबई बचाव समितीमध्ये सामील झालेले आहेत, कारण त्यांचे प्रश्न हे मुंबईच्या नागरिकांचे प्रश्न आहेत. आणि म्हणून मुंबई बचाव समितीची गठन होणं, त्याचा अजेंडा निश्चित होणं, त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणं, एक पहिली प्रक्रिया. होय, आपलं म्हणणं काय आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगणं हे आवश्यक आहे, पण प्रश्न असा आहे, प्रश्न हा लोकांच्या जीवन मरणाचा आहे. अदानीकडे धारावी जात नसून अदानीकडे पूर्ण मुंबई जाते आहे, महाराष्ट्राची MSB जाते आहे, महाराष्ट्राची मुंबईची जमीन जाते आहे, JNPT ते गेलेलीच आहे, मुंबई पोर्ट ट्रस्ट गेलेलंच आहे, मुंबईचा एअरपोर्ट गेलेलंच आहे. धारावी ऑलरेडी त्याच्यासाठी सरकार काम करते आहे. आता कुर्ला डेअरीची जागा, आरे गोळीवाडा, मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड हे सुद्धा धारावीच्याच हातात जाणार आहे. मुंबईच्या अनेक जागा अजून प्रकल्प जाहीर होतात ना होतात, त्या जमिनीचं हस्तांतरण त्याकरता सरकार शेकडो एकर जमीन ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये ॲडव्होकेट सागर देवरेंनी याचा एक पाढाच वाचलेला आहे की कुणाच्या किती जमिनी सरकार जमिनी हस्तांतरण करते, अजून प्रोजेक्ट डिक्लेअर व्हायचे आहेत, प्रोजेक्ट सँक्शन व्हायचे आहेत, सरकारला इतकी घाई झालेली आहे. बजेट सेशन चालू आहे, ते 13 तारखेपर्यंत चालेल, त्या ठिकाणी निवडून आलेले लोक बसत आहेत आणि ही विधानसभा संपल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका होतील, त्यांना निवडून यायचं असेल तर मुंबई बचाव समितीमध्ये जे लोक आता आपापले प्रश्न घेऊन कार्यरत आहेत त्यांचं म्हणणं त्यांना ऐकावं लागेल. मग ती शिवसेना असेल, ती काँग्रेस असेल, ते शरद पवारांचा महाविकास आघाडीतले हे 3 महत्वाचे घटक, इंडिया अलायन्सचे अन्य घटक, त्यात समाजवादी, डावे सगळेच जण आहेत, कामगार संघटना आहेत आणि महायुतीतले अनेक लोक आज या ठिकाणी दिसत आहेत. पण जबाबदारी आज महायुतीने अदानी आणि अंबानींसाठी रेड कार्पेट आखलेलं आहे, फक्त प्रोजेक्ट जाहीर व्हावा, जमिनी हस्तांतर होत आहेत. पाहता पाहता जमिनी अदानीकडे हस्तांतर होत आहेत, हे कोणत्या कायद्यान्वये होते सगळे प्रश्न आज मुंबईच्या न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना एकनाथ शिंदे सरकार अशा तऱ्हेचा बेकायदेशीर व्यवहार कसा करू शकते? आज संपूर्ण शिंदे सरकारच बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्टाने अजून शिक्कामोर्तब केलेलं नाहीये, म्हणून ते सरकार चालू आहे आणि म्हणून हे बजेट सेशन चालू आहे. अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टाने सांगितले त्यातून हे सरकार बेकायदेशीर सरकार आहेच. आणि ती केस प्रलंबित असताना धारावी हस्तांतरित झाली, मुंबई आता पूर्णपणे या सगळ्या उद्योगपतींना आणि बिल्डरांना हस्तांतरित होते. बिल्डरांचा प्रश्न मी का काढला, कारण 1 ऑगस्ट 2019 फडणवीस सरकार जेव्हा मुख्यमंत्री पदावर होते त्यावेळेस त्यांनी एक GR काढला आणि मुंबईच्या UCL मधल्या सगळ्या जमिनी, म्हणजे ज्या जमिनी लीज वरती उद्योगांना दिल्या, तो उद्योग बंद पडला, लीज संपल्यानंतर जमीन सरकारला परत करायची असते, त्याचा कमर्शियल वापर केला तर तो बेकायदेशीर आहे, त्याला शिक्षा आहे असं माहीत असताना त्याच बिल्डर, त्याच उद्योगपतींना, ते जे बिल्डर बनले, ते गोदरेज असतील, ते टाटा असतील, ते महिंद्रा असतील, ते ओबेरा असतील, ते हिरानंदानी असतील, ते कुणी असतील, या सरकारनी सरकारच्या ह्या UCLच्या जमिनी, म्हणजे कमाल जमीन धारणा कायद्याखालच्या जमिनी सरकारची मालकी आहे. सरकार जमीन विकू शकत नाही, पण सरकार याच उद्योगपतींना आणि याच बिल्डरांना 10-15% डिस्काउंट ने, किती देते, 10-15% डिस्काउंट ने याच जागा विकत देत आहे. आणि त्यापुढे मार्च 2024 13,724 कोटी सरकारने त्या 10-15% मिळवलेल्या आहेत विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये. निवडून आलेले MLC आणि MLA त्यांची शेवटची टर्म आहे. सर्वांनी महाराष्ट्र सरकारने किंवा नगरविकास खात्याने दिलेलं ॲफिडेव्हिट मुंबई हायकोर्टातलं ते वाचून पाहावं आणि मुंबईची जमीन कशी
बिल्डरांना आणि उद्योगपतींना हस्तांतरित केली जाते आणि कवडी मोलाच्या भावाने विकली जाते याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि म्हणून धारावी बचाव समितीने अदानी हटाव धारा बचाव धारावी बचाव ही घोषणा बरोबर घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला, त्याचं नेतृत्व अर्थातच वर्षा गायकवाड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः केलं. आदित्य ठाकरे पण त्या ठिकाणी होते. पण आता हा प्रश्न मुंबई बचावचा आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती कशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर हस्तांतरित होते सध्याच्या राज्यकर्त्यांकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकार आज केवळ मूठभर उद्योगपतींसाठी काम करतात आणि विशेष करून अदानींसाठी काम करतात, हे क्रोनी कॅपिटलिझम आहे. हे क्रोनी कॅपिटलिझम मोडून काढणं याकरता इंडिया अलायन्स एकत्र आलेली आहे. आणि राहुल गांधी सांगतायत की धारावीमध्ये क्षमता आहे लाखो रोजगार निर्माण करायची आणि मुंबईमध्ये क्षमता आहे कोट्यवधी रोजगार निर्माण करायची. ते रोजगार आता अस्तंगत होतील जेव्हा धारावी आणि मुंबई संपूर्णपणे, मी मुंबई म्हणत असताना माझ्या डोळ्यासमोर MMRDA आहे, ही जेव्हा हस्तांतरित होईल यांना, तेव्हा मुंबईचा मुंबईकर मुंबईचा भूमिपुत्र हा परागंदा होईल. त्यांनी परागंदा व्हायचा नसेल, तो मुंबईकर भूमिपुत्र इथे राहायचा असेल, मराठी टक्का 20% वाढायचा असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांना, जे लोक ही मुंबई विकतायत त्या फडणवीस सरकारला, अजितदादा सरकारला, एकनाथ शिंदे सरकारला, चार खडे बोल सुनावून या तमाम मुंबईकर ठाणेकर आणि MMRDAतल्या जनतेला एकत्र ठेवणं आणि पुढच्या निवडणुका जिंकण्याकरताच भाषा नव्हे तर अदानी अंबानीला रोखण्याकरता आपण काय करू शकतो आणि मुंबईचा रोजगार वाढेल, मुंबईचा व्यवसाय लोकांना मिळेल, मुंबईला काही एक रिलीफ मिळेल आणि ही मुंबई कष्टकऱ्यांची मुंबई राहील. हो, या ठिकाणी उद्योग पण हवेत, या ठिकाणी आर्थिक राजधानी आहेत त्याही उलाढाली हवेत, पण त्याच्यावरती नियंत्रण हवं. त्याच्यावरती आता कुणाचंही नियंत्रण नाही. आता हे वित्त भांडवल मोकाट आहे, ही मुक्त अर्थव्यवस्था नव्हे, ही मोकाट अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणून अत्यंत गांभीर्याने जगातलं एक मोठं आर्थिक केंद्र आज मुठभर धनाड्यांच्या हातात पूर्णपणे जमिनी सकट हस्तांतर होत असताना या ठिकाणी सत्तेवर येऊ पाहणे महाविकास आघाडी शांत बसू शकली तर आपल्या सर्वांचं दुर्दैव असं म्हणावं लागेल. आणि म्हणून बिनराजकीय चेहऱ्याची मुंबई बचाव समिती ही फार काही करू शकेल असं नाही, पण ही खूप मोठी सुरुवात आहे. धारावी बचाव समितीने आता मुंबई बचाव समितीचं स्वरूप घेतलंय. मुंबईचा अजेंडा, विशेष करून आर्थिक अजेंडा, लोकांच्या जगण्याच्या संघर्षाचा अजेंडा हा नीट फ्रेम करून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडू अशा तऱ्हेचं आंदोलन या मुंबईत उभारणं आवश्यक आहे. आणि तो अजेंडा फ्रेम करून महाविकास आघाडीने सुद्धा एक भूमिका घ्यायला लागेल. आणि म्हणून आज मुंबई बचाव समितीच्या पुढाऱ्यांचं नेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून अधिकाधिक लोक या मुंबई बचाव समितीमध्ये सामील होतील आणि लाखोंची मोठी सभा शिवाजी पार्कवरती घेण्याची एवढी क्षमता या तमाम प्रश्नांमध्ये आहे, कारण मुंबईकरांच्या 2 कोटी लोकांचे प्रश्न आज या कृतीवरती अवलंबून आहेत. आणि म्हणून संघर्ष आहे तर निश्चितपणे यश आहे आणि संघर्षासाठी मुंबईकर तयार होत आहेत हे फार महत्वाचं आहे. क्रिकेट असला पाहण्याकरता 8 लाख लोकांनी तुडुंब गर्दी केली, पण याच 8 लोकांपैकी किमान 5 लाख लोक जर या मुंबई बचाव समितीमध्ये सामील झाले तर मुंबई निश्चितपणे कष्टकऱ्यांची नाही तर त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न ही मुंबई बचाव समिती हाताळते. त्यांच्या तमाम नेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांना पूर्ण पाठिंबा मुंबईच्या जनतेने द्यावा आणि राज्यकर्त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर जे त्यांचं म्हणणं ऐकणार नाही त्यांची सत्ता ही निश्चितपणे गेली असंच आपण निश्चित करूया. धन्यवाद. मी इथेच सांगतो हे विश्वासमत जनतेच्या प्रबोधनासाठी आहेत, जनतेच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावरती आहेत. तो घरांचा प्रश्न, तो आरोग्याचा प्रश्न, तो शिक्षणाचा प्रश्न, तो पाण्याचा प्रश्न आहे, तो मुंबईकरांच्या भूमिपुत्राचा प्रश्न आहे. म्हणून हा अट्टहास आहे की मुंबई बचाव समिती तुम आगे बढो, हम तुम्हारी साथ है, मुंबईची करोडो जनता त्यांना साथ दे आणि राज्यकर्त्यांना आपल्या प्रश्नासमोर प्रश्नासाठी गुडघ्यावर आणायला भाग पाडेल. धन्यवाद. मी तेच सांगतो.